नमस्कार मी अमोल पाटील बँकिंगसाठी छत्रपती संभाजीनगर येथे आपण ऑफलाईनची बॅच स्टार्ट करत आहे जी बॅच स्पेशली टार्गेटेड असेल बँकिंग एक्झामसाठी सोबतसोबत इन्शुरन्सच्या सर्वच्या सर्व एक्झाम त्यासोबतसोबत एस बी आय आर बी आयमध्ये जेवढ्या काही रिक्रुटमेंट होतात त्याच्या रिलेटेड त्यानंतर आपल्याला मिसलेनियस ज्या एक्झाम असतात जसं की महाजनको असेल महाट्रान्सको असेल प्रायव्हेट बँक्सच्या एक्झाम असतील ज्या कॉमन सिलेबसवर डिपेंड आहेत ज्याच्यामध्ये क्वांटिट्यू ॲप्टिट्यूड असेल लॉजिकल रिजनिंग असेल इंग्लिश लँग्वेज असेल किंवा मग जनरल अवेअरनेस इन्शुरन्स अवेअरनेसचा पार्ट असेल या सर्वच्या सर्व सिलेबसवर सर्व डिपेंड असलेल्या ज्या एक्झाम्स घेतल्या जातील एसकडून त्या सगळ्या एक्झाम्सच्या प्रिपरेशनसाठी या बॅचचा नक्कीच फायदा होईल तर ही बॅच आपण छत्रपती संभाजीनगर येथे ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये सतरा एप्रिलला स्टार्ट करत आहे त्या बॅचचा टायमिंग आहे साडेबारा ते साडेपाच या बॅचमध्ये तुम्हाला नेमक्या सुविधा काय भेटणार आहेत किंवा मग बॅचचा ड्युरेशन काय असणार आहे तर बॅच ही आ, चार ते महिने ही आपल्याला ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये चालते त्यामध्ये तुम्हाला सुविधा काय असतील तर त्या बॅचमध्ये ॲडमिशन झाल्यानंतर तुम्हाला रीडिंग रूम आपलं जे काही ऑफलाईन क्लासेसचा प्रिमायसेस आहे त्याच प्रिमायसेसमध्ये त्याच बिल्डिंगमध्ये तुम्हाला रूम रूमची सुविधा अवेलेबल आहे सोबतसोबत तुम्हाला एक्झाम रिलेटेड जे स्टडी मटेरियल असतील किंवा नोट्स असतील त्या सर्वच्या सर्व विषयाच्या नोट्स त्याच्यामध्ये तुम्हाला अवेलेबल असतील त्यानंतर डाऊट क्लिअरिंगसाठी डेलीच्या डेली तुम्हाला तिथं फॅकल्टीज अवेलेबल असतील जिथं आपलं ऑफिस आहे जिथं क्लासरूम आहे त्याच प्रिमायसेसमध्ये आपल्याला पर्टिक्युलर टायमिंगमध्ये आपल्याला तिथं फॅकल्टीज अवेलेबल असतील डाऊट क्लिअरिंगसाठी सोबतसोबत डेली काउन्सलिंगसाठी तुम्हाला आपण जो आ, वीकली टाइम टेबल टाकतो लेक्चरचा त्या टाईम टेबलसोबतसोबत तुम्हाला फॅकल्टीजचा काउन्सलिंग टाईम हा दिलेला असेल त्या काउन्सलिंग टाईमनुसार तुम्हाला ती ती फॅकल्टी तुम्हाला अवेलेबल असेल सोबत सोबत आपण याच्यामध्ये वीकली ऑनलाईन टेस्ट पण अवेलेबल करून दिलेले आहेत आपलं आय प्रथमचं जे ऑनलाईन ॲप आहे त्या ॲपमध्ये आपण वीकली टेस्ट पण झालेल्या टॉपिकवर तिथं आपण कंडक्ट करतो सोबतसोबत इंटरव्ह्यूचं जे प्रिपरेशन आहे इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनसाठी आपल्याला स्पेशल टीम आहे ज्याच्यामध्ये फक्त इंटरव्ह्यूचंच प्रिपरेशन करून घेतलं जाते आणि ती एक इंटरव्ह्यूची प्रिपरेशन घेणारी एक स्पेशल टीम आपल्या जो अवेलेबल आवे, आहे ज्याच्यामध्ये निखिल डांगे सर असतील अभिषेक गायके सर असतील जयंत मोकाशी सर असतील किंवा पूर्वा मॅडम असतील या सगळ्याच्या सगळ्या फॅकल्टीज फक्त आणि फक्त इंटरव्ह्यू प्रिपरेशनचा भाग त्याच्यामध्ये कवर करतील त्यासोबतसोबत स्टुडंटसाठी नवीन स्टुडंट आपल्याला बॅचमध्ये जेव्हा येतात त्या स्टुडंटची एकमेकांसोबत ओळख असेल किंवा मग त्यांच्यासोबतसोबत स्टडी करण्याची सवय लागण्यासाठी ग्रुप ॲक्टिव्हिटीजचा पार्ट प्रत्येक सब्जेक्टसाठी रिजनिंगसाठी वेगळा कॉनसाठी वेगळा आणि इंग्लिशसाठी वेगळा सोबतसोबत जनरल अवेअरनेससाठी पण वेगळा हा सगळा ग्रुप ॲक्टिव्हिटीचा पार्ट आपल्याला त्याच्यामध्ये इन्क्लुडेड असेल तर ही बॅच आपली चार ते साडेचार महिने ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये असेल बॅचची डेट ऑलरेडी याच्यामध्ये सांगितलेली आहे की सतरा एप्रिलला बॅच चालू होईल दुपारी साडेबारा ते साडेपाच या वेळेमध्ये सोबतसोबत अजून आपल्याला याच्या रिलेटेड काही डिटेल्स पाहायचे असतील तर आपण पुढं बघू बॅचची जी फी स्ट्रक्चर आहे ती फी स्ट्रक्चर तुम्हाला इथं दिसत असेल की चार महिन्याची बॅच आपल्यासाठी अवेलेबल आहे सोबत सोबत एका वर्षाची पण बॅच अवेलेबल आहे चार महिन्याच्या बॅचची जर आपण एकत्र फीस भरली तर चौदा हजार दोन टप्प्यामध्ये जर भरली तर आपल्याला त्याच्यामध्ये नऊ हजार आणि सहा हजार असं पंधरा हजाराची एकूण फीस होईल सोबत एका वर्षाची बॅच जी आहे ती जर आपण एकत्र फीस भरत असेल तर ती वीस हजार आणि दोन टप्प्यामध्ये एकवीस हजार बारा हजाराचा पहिला टप्पा आणि नंतर नऊ हजार असे बाकी डिटेल इन्फॉर्मेशन पण तुम्हाला कॉल करून आपल्याला या नंबर्सवर विचारता येतील बॅचच्या बाबतीत सगळ्या डिटेल्स तिथं तुम्हाला अवेलेबल भेटून जातील सोबतसोबत हे आपल्याजवळ कम्प्लीट कॉन्ट असतील कम्प्लीट रिजनिंग असेल किंवा इंग्लिशचा जो रेकॉर्डेड कोर्स आहे तो पण आपल्या आय प्रथम ॲपवर अवेलेबल आहे त्यानंतर अजून बॅचच्या बाबतीत इन्फॉर्मेशन जर बघायची असेल तर संकल्प एज्युकेशन जे महाराष्ट्रातील म्हणा किंवा मग देशातली आज एक टॉप इन्स्टिट्यूट आहे बँकिंगच्या एक्झामसाठी तर यांचा नेमका रिझल्ट काय मागच्या दहा ते बारा वर्षापासून आपण बँकिंगच्या एक्झामची प्रिपरेशन करून घेतो तर याच्या रिलेटेड आपले मागचे रिसेंटमध्ये जे आत्ता एक्झाम झाल्या होत्या त्याचे जे रिझल्ट्स आहेत त्याचे आकडे तुमच्या आहेत ज्याच्यामध्ये जर बघितलं तर एस बी आय प्रोव्हेशनरी ऑफिसरचे थर्टी प्लस सिलेक्शन आपल्याला अवेलेबल आहेत तीस प्लस एस बी आय पी ओ आपले फायनल सिलेक्शन हे रिसेंटमध्ये झालेल्या सगळ्या एक्झाम्सचे रिझल्ट आहेत सोबतसोबत एन आय सी एल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरचे ट्वेंटी फाईव्ह सलेक्शन्स आय बी पी एस ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर ॲग्रिकल्चर स्पेशलिस्ट ऑफिसरच्या ज्या जागा येतात त्याच्यामध्ये पन्नास प्लस फायनल सलेक्शन्स त्यानंतर आय बी पी एस पी ओ एसओ आणि असिस्टंट क्लरिकल पद पदाच्या ज्या एक्झाम होतात त्यामध्ये हंड्रेड प्लस फायनल सिलेक्शन आणि हे जे काही सिलेक्शन आहेत हे सर्वच्या सर्व नॅशनलाइज बँकांचे सिलेक्शन आहेत याच्यामध्ये कुठलाही प्रायव्हेट बँकेचा याच्यामध्ये आपण ॲड केलेले नाही आहेत पुढं पुढं आपल्याला जर बघायचं आहे तर आय डी बी आयचे आपण बघितलं सिक्स्टी प्लस त्या अगोदर आय ज्युनियर असोसिएट म्हणजेच क्लरिकलची जी एक्झाम आहे त्याचे फोर्टी प्लस सिलेक्शन्स त्यानंतर टी जी एस बी बँकेचे ट्वेंटी प्लस आर आर बी पी ओ आणि यसो स्पेशलिस्ट ऑफिसर ग्रामीण बँकेमध्ये त्याचे तीस प्लस सेलेक्शन्स आर आर बी असिस्टंटचे ट्वेंटी फाईव्ह प्लस सिलेक्शन्स सारस्वत बँक असेल किंवा मग ए डी सी सी ह्या दोन बँक्स याच्यामध्ये ॲड केलेले त्याच्यात जे काही फायनल सिलेक्शन आहेत ते चाळीस आणि वीस या पद्धतीनं आहेत तर हे रिसेंटमध्ये झालेल्या एक्झाम्सचे फायनल सिलेक्शन आहेत ते रिझल्ट्स आहेत त्यानंतर दोन हजार तेरानंतर संकल्प एज्युकेशन चालू झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये असेल किंवा देशामध्ये असेल संकल्प एज्युकेशनचा रिझल्टचा जो पर्सेंटेजचा जर आपण विचार केला ते तर जवळपास सात ते आठ टक्के देशाच्या धर्तीवर जेवढ्या काही जागा निघत आहेत त्याचा आपला संकल्पचा वाटा तेवढा त्याच्यामध्ये आहे यामध्ये जर बघितलं तर आपण मागच्या दोन हजार तेरापासून ते टिल आत्तापर्यंतचे जर रिझल्ट आपण बघितले तर फायनल सिलेक्शनचा आकडा टिल डेट सात हजार प्लस या फक्त आणि फक्त नॅशनलाइज बँक आहेत प्रायव्हेट बँकांचा जर आकडा आहे जर याच्यामध्ये आपण ॲड केला तर हा निश्चित दहा हजार प्लस आकडा असणार आहे फायनल सिलेक्शनचा कोणत्याही बँक जॉबसाठी ज्यामध्ये जर बघितलं आपण तर ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसरचे दोन हजार प्लस फायनल सिलेक्शन आपल्याला झालेले आहेत त्यानंतर चार हजार प्लस क्लरिकल हे नॅशनलाइज बँकेमध्ये सिलेक्शन आहेत सोबत सोबत प्रोबेशनरी ऑफिसर ज्याच्यामध्ये आय बी पी एस पी ओ असेल आर आर बी पी ओ असेल किंवा मग एस बी आय पी ओ सारख्या फायनल सिलेक्शन असतील या सगळ्याच्या सगळ्या एक हजार प्लस फायनल सिलेक्शन टिल आपण आजच्या डेटपर्यंत म्हणूया ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त नॅशनलाइज बँकांचे हे सिलेक्शन आहेत जे की दोन हजार तेरापासून आत्तापर्यंतचे आहेत आपण म्हणू शकतो त्यानंतर पुढे येत असताना संकल्प एज्युकेशनचं जे काय ऑफिस असेल किंवा प्रिमायसेस असतील त्या बाबतीत जर इन्फॉर्मेशन इथं आपल्याला छत्रपती संभाजीनगर म्हणावं लागेल इमेज जुनी आहे त्यामुळे त्याच्यात तुम्हाला औरंगाबाद दिसते पण छत्रपती संभाजीनगर आपल्याला माहिती आहे नाव चेंज झालेलं आहे तर तिथलचं जे आपलं ऑफिस आहे जे सिल्लेखाना चौक आपलं ज्याच्यामध्ये ॲड्रेस जर बघितला तर निस्को सर्जिकलच्या ऑपोजिट किंवा शेवाळे हॉस्पिटलच्या ऑपोजिट आपली जी ब्रँच आहे त्याचे हे काही पिक्चर्स आहेत बॅचचा प्रिमायसेस किंवा बॅच ब्रँचचा प्रिमायसेस किंवा मग इन्स्टिट्यूटचे जे काही आपले लेक्चर हॉल असतील किंवा मग इन्क्वायरी ऑफिसेस असतील हे एकदम प्रशस्त आणि तुम्हाला एकदम सोयीच्या ठिकाणी आहेत सोबतसोबत याच्यामध्ये आपल्याला इमेजेसमध्ये डाऊट क्लिअरिंगच्या कॅबिन्स किंवा मग इन्क्वायरी कॅबिन्स ह्या दिसत असतील त्यानंतर क्लासरूम क्लासरूममधल्या फॅसिलिटीज सोबतसोबत ऑफलाईनच्या ज्या बॅचेस आहेत त्याच्यामध्ये जी काही ची सुविधा आहे आपली जी त्याच बिल्डिंगमध्ये जिथं आपले लेक्चर होतात जिथं आपल्या काउन्सलिंग होतात जिथं डाऊट क्लिअरिंगच्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत त्याच मध्ये आपल्याला रीडिंग रूमची पण सुविधा अवेलेबल असेल जे की तुम्हाला ॲडमिशन झाल्यानंतर लगेच्या लगेच तिथं रीडिंग रूम रूम अवेलेबल होऊन जाईल त्यानंतर फायनल सिलेक्शन सशन दोन हजार एकवीस बावीसचे रिसेंटमध्ये जे झालेले आहेत ते फायनल सिलेक्शन पुढील प्रकारे आहेत जे की तुम्हाला माहिती असले पाहिजे कारण की जर आपण एखाद्या ऑफलाईन बॅचसाठी कोणत्या इन्स्टिट्यूटला रेफर करतोय किंवा तिथं ॲडमिशन घेतो आहे तर त्याचा रिझल्ट काय नेमका आणि हे सगळेच्या सगळे रिसेंटमध्ये आत्ता झालेल्या एक्झाममधले फायनल सिलेक्शन आहेत ज्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचे रिझल्ट असतील त्यामध्ये ट्वेंटी प्लस फायनल सिलेक्शन आपल्याला इथं संकल्प एज्युकेशनचे आहेत त्यानंतर सोबतसोबत पुढं महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक ट्रेनिंग क्लर्कचे आहेत त्यानंतर आत्ताच झालेल्या आर आर बी ऑफिसर स्केल वन किंवा स्केल टूमध्ये संकल्प एज्युकेशनचे हे फायनल सिलेक्शन आहेत जे की याच्यामध्ये सिक्स्टी प्लस फायनल सिलेक्शन जवळपास आहेत त्यानंतर एस बी आय प्रोव्हेशनरी ऑफिसर दोन हजार एकवीस दोन हजार बावीसचा हा फायनल सल सलेक्शनचा आकडा आहे ह्या फायनल सलेक्शनमध्ये आपल्याला तीस प्लस विद्यार्थ्यांचं फायनल सिलेक्शन ॲज अ एस बी आय पी ओ झालेलं आहे यामध्ये आपल्या भरपूर ऑ ऑनलाईन स्टुडंट चे पण नावं आहेत जे की आपल्या काश्मीर ते कन्याकुमारी इथपर्यंत सगळ्या जवळपास स्टेटमधले स्टुडंट आपल्याजवळ अवेलेबल आहेत जे की ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये आपल्यासोबत जुडलेले आहेत त्यानंतर न्यू इंडिया ॲशुरन्समधला हा आजवरचा ऐतिहासिक निकाल संकल्प एज्युकेशनचा ज्यामध्ये एज वीस प्लस फायनल सिलेक्शन ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर झालेले आहेत इयर दोन हजार एकवीस आणि बावीसमध्ये जे की न्यू इंडिया ॲशुरन्सच्या ए ओ पदासाठी ही भरती झालेली त्यानंतर पुढे येत असताना आपल्याला ट्वेंटी टू प्लस सिलेक्शन आर आर बी क्लरिकल किंवा असिस्टंटचे आहेत जी ग्रामीण बँकेची एक्झाम होते त्यामध्ये त्यात व्ही के जी बी असेल किंवा मग महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल याचे हे फायनल सिलेक्शन आहेत त्यानंतर स्केल वन स्केल टूचे चाळीस प्लस एक्केचाळीस प्लस, प्लस फायनल सिलेक्शन जे की आर आर बी थ्रू घेतली जाते आय बी पी एस थ्रू घेतली जाते त्यानंतर पुढे येत असताना हा रिझल्टचा आकडा पुन्हा कर्नाटक बँकेचा असेल ज्याच्यामध्ये क्लरिकल Uh, मध्ये सिलेक्शन झालेले स्टुडंट्स आहेत पुढे येत असताना काही तुमच्या मनातले डाऊट जे uh, तुम्हाला येऊ शकतात की ऑफलाईन बॅच क करत असताना आपल्याला नेमक्या काय सुविधा आहेत नेमकं बॅचचे ड्युरेशन बाकीच्या uh, डिटेल इन्फॉर्मेशन काय काय असल्या पाहिजेत तर सगळ्यात महत्त्वाचं की ऑफलाईन बॅच बेसिकपासून होईल का आणि डेमो लेक्चर करता येतील का तर निश्चित कॉनसारखा एखादा विषय आहे ज्याच्यामध्ये ॲडिशन सबस्ट्रॅक्शनच्या पार्टपासून आपल्याला तो विषय शिकवला जातो एकदम बेसिकपासून रिजनिंग असेल किंवा इंग्लिश असेल यामध्ये पण एकदम डिटेल बेसिक पासून आपल्याला या बॅचेस स्टार्ट होतात बाकी मग आपल्याला डेमो लेक्चर अवेलेबल आहेत का तर निश्चितच सतरा तारखेपासून सतरा एप्रिलपासून आपल्याला पुढचे फाईव्ह डेज आपण पाच दिवस डेमो लेक्चर तिथं करू शकतो तर डेमो लेक्चरची सुविधा त्याच्यासाठी अवेलेबल आहे दुसरा डाऊट जुन्या विद्यार्थी जे की लाईफ टाईम ॲडमिशनचे विद्यार्थी आहेत त्यांना ही बॅच अटेंड त्यांनी ही बॅच अटेंड केली पाहिजे का तर जे लाईफटाईम ॲडमिशन असलेले स्टुडंट आहेत ज्यांच्या स्टडीजमध्ये मागच्या एक दीड दोन वर्षामध्ये खूप मोठा गॅप जर पडलेला असेल तर तो निश्चित गॅप जर भरून काढायचा आहे तर आपल्याला एखादी बॅच करणं गरजेची असते तर तशा विद्यार्थ्यांनी ही बॅच क करणं गरजेचं आहे पण फक्त लाईफ टाईम ॲडमिशन आहे आणि आपलं कंटिन्यू स्टडी पण आहे एखाद्या प्री आणि मेन्सचा रिजल्ट पण येतो आहे तर मग बॅच करून त्याच्यामध्ये वेळ वाया घालण्यामध्ये काही अर्थ नाही आहे हे फक्त कोणासाठी लाईफ टाईम ॲडमिशन आहेत जुने विद्यार्थी पण त्यांच्या स्टडीमध्ये दोन तीन वर्षाचा मध्ये काही गॅप पडलेला आहे आणि पुन्हा एकदा त्या गोष्टी कन्सेप्ट रिवाईज करून घ्यायच्या असतील तर त्यांनी ही बॅच निश्चित केली पाहिजे थर्ड डाऊट तुमचा ऑनलाईन विद्यार्थी जे आपल्या आयप्रथम ॲपवर आप ज्यांनी ॲडमिशन ऑलरेडी घेतलेले आहेत ऑनलाईन बॅचेससाठी त्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन बॅच अटेंड करायची असल्यास नेमकी प्रोसेस काय असली पाहिजे तर तुम्ही जी काही ऑनलाईन बॅच परचेस करताना फीस भरलेली असेल तुम्ही समजा सात हजार रुपयामध्ये ऑनलाईन बॅचचं ॲडमिशन केलं असेल तर त्याच्यातले स्ट्रेट पन्नास टक्के डिस्काउंट तुम्हाला मायनस करून ऑफलाईनची फीस भरून पुढं तुम्हाला ऑफलाईन बॅचेस निश्चित तुम्हाला करता येतील ठीक आहे त्यानंतर अजून एक डाऊट की सध्या महाराष्ट्रामध्ये असेल किंवा देशामध्ये असेल पुन्हा एकदा कोरोनाची परिस्थिती थोडी थोडी जाणवते तर तशा परिस्थितीमध्ये जर लॉकडाऊन सद सदृश्य जर परिस्थिती जर येत असेल तर ता नेमका प्लॅन बी काय आहे नेमकं का मग ऑफलाईनच्या स्टुडंटसाठी तुमच्याजवळ काय आहे तर महाराष्ट्रात सगळ्यात पहिले ऑनलाईनचे जे काही बॅचेस चालू झाले असतील तर ते फक्त आणि फक्त संकल्प एज्युकेशनद्वारा चालू झालेल्या होत्या महाराष्ट्रातील पहिलं इन्स्टिट्यूट जे आहे ऑनलाईनचं ते संकल्प एज्युकेशन होतं तर निश्चितच जर लॉकडाऊन परिस्थिती जर आपल्या समोर येत असेल तर मग आपल्याला सगळ्याच्या सगळ्या स्टुडंटसाठी ऑनलाईन बॅचेसची जी की फॅसिलिटी अवेलेबल असेल त्या ऑनलाईन बॅचेससाठी तुम्हाला विना फीस पुन्हा ते ॲडमिशन ऑनलाईनमध्ये कन्वर्ट केल्या जातील आणि जशी जशी पुन्हा कोरोनाची जर परिस्थिती आली आणि ती पुन्हा नॉर्मल होत असेल तर पुन्हा ऑफलाईनच्या बॅचेस चालू होऊन जातील तर त्यासाठी पण आपला जो अल्टरनेट अवेलेबल आहे आय बी पी एस ओ ॲग्रीची तयारी ह्याच फीसमध्ये होईल का तर निश्चित आय बी पी एस स्पेशलिस्ट ऑफिसरची असेल ग्रामीण बँकेच्या स्पेशलिस्ट ऑफिसरची असेल या सगळ्याच्या सगळ्या स्केल टूची जी आहे या सगळ्या एक्झामची प्रिपरेशन या बॅचमध्ये संपूर्ण केल्या जाईल मॉक इंटरव्ह्यूच्या बाबतीमध्ये नेमकी तयारी कशी केल्या जाईल तर तुमचं ॲडमिशन झाल्यानंतर ऑफलाईनचं तुम्हाला इंटरव्यूची तयारी तुमचं एखाद्या मेन्स एक्झामचं रिझल्ट क्लिअर झालेलं आहे आणि त्यानंतर इंटरव्ह्यूचं तयारी करायची आहे जसं की एखादं आर आर बी पी ओची एक्झाम आहे आय बी पी एस पी ओची आहे एस बी आय पी ओची असेल किंवा बाकी ज्या ज्या एक्झाम ज्याला इंटरव्ह्यू आहे त्या इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनसाठी आपल्याला एक स्पेशल टीम अवेलेबल आहे जी की टीचिंग न करता फक्त आणि फक्त इंटरव्ह्यूचा पार्ट बघते म्हणजे टीचिंगच्या ज्या टीम्स आहेत जसं की रिजनिंगची टी फॅकल्टी असेल कॉनची असेल इंग्लिशची असेल या सगळ्या फॅकल्टीज टीचिंगचा पार्ट वेगळा बघतात पण इंटरव्ह्यूचा पार्ट बघणाऱ्या वेगळ्या फॅकल्टीज अवेलेबल आहेत ज्याच्यामध्ये आकाश आ, सर अवेलेबल असतील त्यानंतर अभिषेक गायके सर अवेलेबल असतील त्यानंतर निखिल डांगे सर असतील किंवा जयंत मोकाशी सर किंवा पूर्वा मॅन या सगळ्याच्या सगळ्या फॅकल्टीज फक्त आणि फक्त मॉक इंटरव्ह्यूची तयारी तुमच्याकडून करून घेतील त्यानंतर पुढची ऑफलाईन किंवा ऑनलाईन बॅच कधी चालू होईल तर पुढची ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅच जवळपास मे मंथमध्ये चालू होईल म्हणजेच पुढच्या महिन्यामध्ये त्याची एक्झॅक्ट डेट तुम्हाला एखाद्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नंतर अवेलेबल होऊन जाईल ॲग्री डिस्कशन ॲक्टिव्हिटीज ॲक्टिव्हिटीज फॉर ओल्ड स्टुडंट फॉरमेन्स तर निश्चितच ॲग्रीसाठी तुम्हाला ज्या काही डिस्कशनच्या फॅसिलिटीज असतील या जा सगळ्याच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज तिथं ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये आपल्या प्रीमॅसेसमध्येच ज्या डाऊट क्लिअरिंगच्या कॅबिन्स असतील किंवा डिस्कशन रूम आहे त्या तिथं तुम्हाला त्या अवेलेबल असतील संभाजीनगरला आल्यानंतर मग जे काही बाहेरगावचे स्टुडंट्स असतील विद्यार्थी मुलं असतील किंवा मुली असतील स्पेशली त्यांना इथं क्लासच्या आजूबाजूला हॉस्टेल मेस आणि रीडिंगची सुविधा आहे का तर सगळ्यात महत्त्वाचं रीडिंगची सुविधा क्लासरूमचीच आहे जर क्लासरूमच्या रिडिंगमध्ये तुम्हाला तिथं कम्फर्टेबल नसेल किंवा मग दुसरीकडे प्रिपरेशन करायचं असेल दुसरीकडे तुम्हाला रीडिंग रूम लावायची असेल तर आजूबाजूला भरपूर रीडिंग रूम्स पण अवेलेबल आहेत सोबतसोबत हॉस्टेलची सुविधा आणि मेसची सुविधा आहे का तर आपल्या क्लासेसच्या आसपास वॉकिंग डिस्टन्सवर जर बघितलं तर तुम्हाला लागल तेवढे हॉस्टेल्स मुलींसाठी सेपरेट मुलांसाठी वेगळे आणि मे अवेलेबल आहेत तर ते त्याच्यासाठी तुम्हाला कुठलाही इथं आल्यानंतर प्रॉब्लेम होणार नाही सोबत सोबत या सगळ्या बाबतीमध्ये कुठले डाऊट असतील बॅचेसच्या बाबतीत असतील किंवा मग इथं हॉस्टेल मेस किंवा रिडिंग रिडिंग रूमच्या बाबतीमध्ये इन्फॉर्मेशन असेल ही सगळी डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला या दोन कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्याच्यावर कॉल करून पण विचारता येईल याच्यामध्ये तुम्हाला बाकीच्या सगळ्याच्या सगळ्या डिटेल्स अवेलेबल होऊन जातील पुढे येत असताना बँकिंगची uh, जी ऑफलाईन बॅच आहे त्याच्यामध्ये नेमकं काय काय असणार -का आहे किंवा uh, कोण कोणत्या स्ट्रक्चरमध्ये ती बॅच कंप्लीट होणार आहे तर पहिले तर या बॅचचा ड्युरेशन जो असेल तो साडेचार महिन्याच्या आसपास असणार आहे तेवढ्यामध्ये पूर्ण सिलेबस तुमचा कवर होईल uh, जो सब्जेक्ट याच्यामध्ये नेमका कवर होणार आहे ऑफलाईन बॅचमध्ये ते सब्जेक्ट्स कोणते कोणते असतील तर क्वांटिटेटिव्ह ऑप्टिट्यूड लॉजिकल रिजनिंगचा पार्ट इंग्लिश लँग्वेज जनरल अवेअरनेस आणि सोबतसोबत ॲग्रीकल्चर प्लस डिस्क्रिप्टिव्ह आणि इंटरव्ह्यूचा हा सगळ्याचा सगळा कंबाईंड पार्ट तुम्हाला या बॅचमध्ये कवर होणार आहे प्रत्येक विषयाची वेगळी वेगळी फॅकल्टी अवेलेबल आहे कॉन्ससाठी रिजनिंगसाठी इंग्लिशसाठी जनरल अवेअरनेससाठी ॲग्रिकल्चरसाठी किंवा मग इंटरव्ह्यूसाठी या सगळ्याच्या सगळ्या विषयांसाठी वेगळ्या वेगळ्या फॅकल्टी स्पेशलिस्ट फॅकल फॅकल्टीज अवेलेबल आहेत ज्यांचे नावं आपल्याला फॅकल्टीजचे पुढं दिसत असतील आकाश जाधव सर अमित पाटील सर शरद जाधव सर आणि निलेश सर हे सगळेच्या सगळे क्वांटिटेटी ॲप्टिट्यूड गणित विषयाचा पूर्णच्या पूर्ण, पूर्ण पाठ कवर करतील सोबतसोबत लॉजिकल रिजनिंगचा पार्ट अमोल पाटील सर म्हणजे मीच स्वतः कवर करणार आहे सोबतसोबत इंग्लिश विषयाचा पूर्णच्या पूर्ण, पूर्ण पाठ संदेश लोकडे सर जनरल अवेअरनेसच्या सगळ्याचा सगळा पार्ट जो असेल सब्जेक्ट हा कवर निखिल डांगे सर करतील ॲग्रिकल्चरसाठी ॲग्रिकल्चर स्पेशलिस्ट ऑफिसर असेल किंवा नाबार्ड रिलेटेड ज्या काही ॲग्रीवर डिपेंड असलेल्या एक्झाम्स असतील त्याच्यासाठी सतीश जगताप सर सोबतसोबत प्रशांत सर आहेत ते सगळ्याच्या सगळा पार्ट ॲग्रीचा कवर करतील आणि इंटरव्ह्यूसाठी स्पेशल बॅच जी असेल किंवा इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन जे असेल त्याच्यामध्ये अभिषेक गायके सर निखिल डांगे सर आणि पूर्वा गोयल मॅम सोबतसोबत आपल्याला जयंत मोकाशी सर हे फक्त आणि फक्त इंटरव्ह्यूच्या बॅचेसचं सा प्रिपरेशनसाठी अवेलेबल असतील तर या सगळ्याच्या सगळ्या सुविधा तुम्हाला ह्या ऑफलाईन बॅचेसमध्ये अवेलेबल असतील पुढे येत असताना फॅकल्टीचं इंट्रोडक्शन ज्याच्यामध्ये आकाश जाधव सर असतील ज्यांच्या रिलेटेड सगळ्याच्या सगळ्या बँकिंग असेल स्टाफ सिलेक्शन असेल इन्शुरन्स असेल एम बी एंट्रन्स किंवा कॅम्पस रिक्रुटमेंटमध्ये झालेल्या सगळ्या काही सलेक्शनची यादी आहे ही नवीन सांगण्याची गरज नाही गेल्या पंधरा प्लस इयर्सपासून टीचिंगचा एक्सपिरियन्स आणि एवढे सिलेक्शन जे की जर कंबाईन सिलेक्शन जर बघितलं तर एखाद्या इन्स्टिट्यूटच्या कुठल्याही महाराष्ट्रातल्या सगळ्या इन्स्टिट्यूटच्या जर फॅकल्टीच्या सिलेक्शनची बेरीज जर केली तर त्याच्यापेक्षा निश्चितच हा आकडा मोठा असणार आहे तर आकाश जाधव सरांची ही Uh, जे की कॉन्ट सब्जेक्ट घेतील सोबतसोबत अमोल uh, पाटील म्हणजे मी uh, लॉजिकल रिजनचा जो विषय घेणार आहे त्याच्यामध्ये uh, माझं मागच्या सहा ते सात वर्षाचा एक्सपिरियन्स याच्यामध्ये सोबतसोबत uh, युनियन बँक ऑफ इंडिया असिस्टंट किंवा मग आर आर बी पी ओ एल आय सी ईडी ओ याच्यामध्ये इंटरव्ह्यूसाठी क्वालिफिकेशन uh, संदेश लोकडे सर ज्यांचं बी टेक इंजिनिअरिंग झालेलं आहे uh, जे की फायनल सिलेक्शन आर आर बी प्रोबेशनरी ऑफिसर कॅनरा बँक असिस्टंट असेल सेंट्रल बँक ऑफ इंडिया असिस्टंट असेल स्टेट बँक ऑफ इंडिया असिस्टंट आणि बाकी मग आय डी बी आय पी ओ एस बी आय पी ओ आणि आय बी पी एस पी ओ एक्झामसाठी ते इंटरव्ह्यू इंटरव्ह्यूसाठी पण क्वालिफाई झालेले आहेत आणि त्यांचा टीचिंग एक्सपिरियन्स ॲक्च्युअल सहा इयर्स प्लस आहे uh, ते तुम्हाला इंग्लिश विषय घेतील पुढे येत असताना ॲग्रिकल्चरसाठी सगळ्यात महत्त्वाचं आणि एक स्टार फॅकल्टी ॲग्रिकल्चरसाठी आपला जो आहे जे की प्रशांत सर ज्यांचा क्वालिफिकेशन बी एस सी निश्चित एम एस सी झाली झालेली आहे त्यांचा दोन प्लस इयर्स एक्सपिरियन्स हा ॲग्रिकल्चर विषय शिकवण्यामध्ये आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसरच्या झालेल्या आय बी पी एसच्या एक्झाममध्ये दोन हजार एकोणावीस वीस आणि एकवीस असं तीन टाईम कंटिन्यू फायनल सिलेक्शन पंजाब अँड सिंध बँक युनियन बँक ऑफ इंडिया आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया या सगळ्याच्या सगळ्या आणि आर आर बी स्केल टूच्या दोन हजार एकोणीस आणि वीसच्या इंटरव्ह्यूसाठी क्वालिफिकेशन या सगळ्याच्या सगळ्या फायनल सिलेक्शन असली अशी एकमेव फॅकल्टी अवेलेबल असेल जी की ॲग्रिकल्चरसाठी ज्यांनी कंटिन्यू तीन वर्ष एक्झामचं जे स्ट्रक्चर आहे एक्झाममध्ये विचारल्या जाणाऱ्या क्वेश्चनची व्हरायटी आहे कंटिन्यू चेंज होत असताना कंटिन्यू तीन वर्ष फायनल सिलेक्शन मिळवलेलं आहे तर अशी स्टार फॅकल्टी आपल्याला ॲग्रिकल्चरसाठी अवेलेबल असेल जे तुमच्या इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनसहित सगळ्याचं सगळं प्रिपरेशन ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये करून घेतील पुढे येत असताना अभिषेक गायके सर ज्यांचे सेक्शनची लिस्ट असेल किंवा बाकी सगळे डिटेल्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत जे तुम्हाला फक्त आणि फक्त इंटरव्ह्यूचा पार्ट कवर करतील ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये जेव्हा तुमच्या मेन्स एक्झाम झाल्यानंतर इंटरव्ह्यूसाठी तुम्ही क्वालिफाय होताल त्याच्यासाठी सर तुम्हाला साठी गायडन्स करतील त्यानंतर आपल्याला एवढ्या डिटेल्स होत्या ज्या आपल्याला या बॅचच्या निमित्तानं ऑफलाईन बॅच जी आपण चालू करतोय त्या बॅचच्या निमित्तानं द्यायच्या होत्या ज्या पूर्णच्या पूर्ण डिटेल्स मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेल्या आहेत तर पुन्हा एकदा फक्त फायनली छत्रपती संभाजीनगरमध्ये सतरा एप्रिलला दुपारी साडेबारा ते साडेपाच या वेळेमध्ये नवीन ऑफलाईन बॅच स्टार्ट होते याची इन्फॉर्मेशन आपल्या मित्रमैत्रिणी किंवा मग बँकिंगचं प्रिपरेशन करणाऱ्या किंवा रिलेटेड सगळ्या एक्झामचं प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन पोहोचवायची आहे धन्यवाद